अगं माझ्या पुढची लग्न करायचं नाही तरी या घरचे माझं लग्न जमवून दिलंय. माझ्या घरातलं आणि पुढच्या घरातलं लय जवळचे आहेत म्हणून आमचं लग्न जमवलंय. पण मला पण ती आवडत नाही ना तिला पण मी आवडत नाही. कसं काय आता मी संसार करू? काय बडबड करताय? काय झालं? मला नाही करायचं लगीन तुमच्या पोरीशी. काय झालं? तुमच्या नात्या जवळ आहे, मी काय करू आता? करा लागेल. नाही करा लागेल. सगळी तयारी झाली आमची. काय एवढी कशी तयारी केली? डीजे पत्रिका नवीन छापल्यात. पत्रिका पण छापला? काय गरज होती? मला तुमची पोर नाही पटत, तिला पण मी पटत नाही. तुमचं नातं जवळ येतं, मी करू तरी काय? बाबा घरात हे म्हणतात पोरीशी लग्न कर. तुमचा नातं जवळ आहे, मी लग्न कशाला करू? चांगली पोर आहे, घे करून घे लग्न. नको घे करून गेलं मी. काय त्यांची पोर काली आहे, मला नाही पटत ती. बेसन लावू. बेसन लावू म्हणते. एक नंबर सोडा टाकू मग असं भजी तरू तिला. फोन का नाही लागत? कुठं मरते? कोणती पाठी गेलाय? ठीक आहे चालत करतो लग्न. आता काय तुम्ही पत्रिका पण छापल्यात, करा लागेल. जाऊ का अंघोळीला? नको. अंघोळ नाही केली का? अंघोळ नाही केली. अंघोळ करा. काय तुम्ही पाहुणे आलो आमच्या इथे? आता पाहुणे येतो. तो म्हातारा आहे ना, तो कधी जाईल सांगता नाही. ठीक आहे चालेल. काळजी घ्या त्याची. पाहुणे लगीन विकून बघू ते त्याला. ठीक आहे ठीक आहे. आम्ही पण पाहुणचार नाही केलं तरी चालेल, काय फरक नाही पडत आम्हाला. चालू चहा काय नाही दिला? दोन तीन दोन तीन म्हटा रे बाबा पत्रिका लिंबू सरबत पाहिजे का? कशाला सोपडला कधी आणसा? तिच्या घरी गेलो, पाय पडलोय. आला बोललो ये माझ्या भावाच्या हळदीला लग्नाला गेलत कुठल्या पोरीच्या मागे चार दिवस. मला सांगायला सांगू नको, पण मी कुकलो नाही कोणा समोर. तरी पण आला नाही साला. चांगलंच लिंबू सरबत पाचतो थांब. घे बाई सरबत पी. अरे बाई तू आणला? तुला पण तुला आहे ना घरात? बढला पावसाचा हा जोर, विजा भाली कडाडू लागल्या तुझ्या आठवणी काल. सरबत चांगला बनवला. काय होतं? काय सरबत बाई चांगला बनवला तुझ्यासाठी. अरे घेऊ कसा काय इकडं? अरे हाय बाई. मग लग्न एकन ठरला बोलतात? हो माझं लग्न जमलाय बाई. बाबा मग वहिनी कशी? वहिनी मजेत आहे. येवो लग्नाला बाई. बिंदास ना. मग तुझ्या लग्नाला मी भात वाढावा, वरण वाढावा, लोणचं वाढावा येणार होतो. पण तुम्हाला समजलं का पत्रिकेत नाव नाही टाकलं? विसरलो. घाईत घाईत लग्न जमला हो, विसरलो मी. याल ना तरी पण येऊ येऊ बघ. माझ्यासाठी वेगळी पत्रिका छाप, वेगळं नाव टाक, वेगळं असं नाव टाक, तर मी तुझ्या लग्नाला येईल. ठीक आहे चालू 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 चालू. हां जाऊ दे सर. दारूपाची पत्रिका छापतो वेगळी, 50 रुपयाचा काम तरी करून जाईल. हा येवो ये बाई. ये काय ऐकला नाही ना? हां ऐकला तरी काय करणार आहे? हॅलो 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 जाऊ. हां काय कसे बरे आहेत ना? अच्छा झाल्या का पत्रिका वाटून? अच्छा अच्छा चालू आहे. आमच्या झाल्या, आम्ही तयारीतच आहे. लगेच 0 मिनिटात या, तुमच्या उरकून घ्या लवकर. ठीक आहे ठीक आहे. जावं लग्न झाल्यावर आपलं आतल्या गाठीचा नाही निघणार तर बरं आहे. पण आतल्या गाठीचा निघला करू सरळ त्याला. घराला लॉक आल्यांच्या 12 महिने घराला लॉक. आता पत्रिका तरी कशी काय देऊ? माझं लग्न जमलंय. तुझ्या लग्न तिकडे लॉक.
तू इतना जातो का नाही कडत नाही मांडवात लावाचे माझं लग्न निमडा दुसरा स्त्री जाऊन तिकडे बघला तू इतना जातो का नाही हा ठेवतो पतक हा ठेवतो पतक ठेवतो पतिक ठेवतो पतिक ठेवतो पतिक निमडा ठेवतो पत्रिका ठेवतो हा ठेवतो हा आलो मी जाऊन जरा लग्नाची काय आहे बघून येतो जरा पैशेशी नको आहे चिकार पैसे माझ्याकडे येतो मी हा सामान घेऊन येतो हा लागल ते आणतो हॅलो हा हॅलो तन्मयचा घर कुठे तुझा आवाज का असा घोगरा झालाय तुझ्या ताम बघतो कुठं पिवला घर का अरे ते पिवला घर दिसतच नाही कुठं मरते तरी कुठे पोऱ्या दहा कॉल केलं अजून घर दिसलाच नाही तो कुठे घर अरे नक्की कुठल्या घरची जाऊ मला तू नक्की सांग हा आता समोर आहे तुला घर आलं तुला घर आहे मग हा आला आला तुला घर आला ठीक आहे घर बर्फ अडकली आला आता ऑपरेशन करायला लागल घरच्याला तन्मय 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 कुठे माहित नाही तन्मयचा घर आहे ना यो नाही तू किती वर्ष झाली इथे राहते तन्मयचा घर कुठे तुला माहित नाही पाच वर्ष झाली तू इथे राहते मला सांग ना तन्मयचा घर कुठे तू गावात राहते तरी कशाला जा तुझा पाच वर्ष झाली तरी घर ना माहित अरे हा पिवला घर ये तुझा घर आहे का साईडला राहतो तुझ्या घरी तरी त्याला घर नाही माहित तुझा अरे पाच वर्ष झाली म्हणतो इथे राहते तरी त्याला घर नाही माहित मी का बोलतो आज लग्न जमला लागणार येऊ का नक्की कमी जेवून जाऊ ना आता डेकभर जेवशील तेवढा हसत ना हसत आहे तेवढा हस पण कमी जेवून जा ठीक आहे सर मनपणाच्या आठवणीची भेट राहिली आयुष्याला पत्रिकाला पुदे बाबा आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या मनात आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या मनात मला हवी तुझी साथ कारण तुझ्यासोबत दर्शन घ्यायचे एकविरायच्या मंदिरात आई दर्शन घेईन आईला इथली तर कशाला फोन करते तिला सरप्राईज देतो जाऊन एवढा लेट होता कुठ अग दीक्षा मला भेटली लेट रिक्षा म्हणून मी लेट आलो बाकी काय नाही हुसू नको तू लगेच लेट भेटली रिक्षा आपली रिक्षा फारफार 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 करत आली तर मी काय करू त्याला फोन नाही उचलायचा नुसता बिझी राहायचा कोण येतंय काय माहिती लाइफ मध्ये कोणतरी असलच मला असं वाटतंय तुझी गर्लफ्रेंड आहे अरे माझ्या लाईफ मध्ये तर तूच आहे तुझ्या माझ्या पिरमाला लागतील नजरा पण एवढा लेट झाला का मला ते सांग तिच्या मीटिंग होती कारण मग फोन नुसता फोनावर फोन मग तो टाइम झाला मग नंतर मीटिंग कपली मग तुला एकदा कॉल नको करावं का आपले गर्लफ्रेंड तर कॉल येतोय काय मेसेज असेल तिचा मला कॉल करायचा मला कॉल करायची न वाटला मला डायरेक्ट सरप्राईज वाटलं डायरेक्ट सरप्राईज सरप्राईज आला मी भेटायला तुझ्या माझ्या प्रेमाला तुझी माझी ओढ तुझ्या माझ्या प्रेमाला तुझी माझी ओढ कारण मला तर असं वाटतंय तू आहेस गुलाबजाम साठी गोड ठीक आहे सर मग थोडा जायचं मला परत येऊ जाऊन बर जा समजू काढा नव्हतं आलो भेटायला खरं का मनापासून आलं तर भेटायला कोण सांगेल समजू काढली बाय बाय
लवकरच. आलास नाही ना काटा मोडीन, लक्षात ठेव. कंटाळा आलाय जाम, काम तर झाली सगळी, काय अजून बाकी आहे का? अरे तो साहिल, साहिल त्यांनी त्याची पत्रिका द्यायला बोललेला इथं. साहिल, साहिल माली. काय त्याची पत्रिका? हा त्याची स्वतःच लग्न आहे ना दादा. अरे बाबा पत्रिका दिली त्यांनी दादा. कुठे गेली पत्रिका? ही बघ, ही बघ पत्रिका. तू दुसऱ्या कोणाचे तरी आणले स्वप्न बघ ना. अरे नाव बघ, नाव साहिल, बापसाचं नाव बघ, आशीचं नाव बघ, हे बघ गाव, गाव बघ. कधीच टाकलाय दादा सगळे पत्रिकेचे वाटून झाल्या. मला डीजेची ऑर्डर दिली त्यांनी. अरे बाबा खरं तू बघ जरा डोळ्यात बघ, डोळ्यानं काय झालं तुझ्या? काय नाही म्हणजे काय तू तुझं काय एवढा विषय काय आहे तुझा? माझा मला नाही वाटत त्याचं लग्न जमलं म्हणून. अरे बाबा मी काय कोटा बोलतोय? मला कोटा बोलून काय भेटणार आहे? जाऊ दे, घ्या आता काय. फोन कर मग, मी आहेच. जाऊ का मम्मी? कुणाच्या काय नांदी लागतेस? मला फोन कर रात्री. हॅलो, लवकरात लवकर येतो, लगेच 5 मिनिटात येते. लवकर ये, लवकर येते, माझ्या समोर 5 मिनिटात यायचं आहे. तो होणारे भाऊजी सारखा दिसतंय कोणतरी, बघायला लागेल कोण आहे. पोरगी पण आहे सोबत, हा बघतो. कशाला एवढा घाई घाईत बोलवला फोन करून? मस्तच आलेलो मी, कुठं रिक्षा भेटले ती पारपार पारपार करी होती, ती बंद झाली रिक्षा. काय गरज आहे मला बोलवायची? लग्न जमलंय माझं लग्न. तू समोर असताना कोणाशी लग्न जमल? कोणाची पत्रिका आहे? आता आता बोलती बंद झाली का? कशी पत्रिका भेटली तुला? कोण आहे ती पोत? तुझी हिम्मत कशी झाली पत्रिका पाडायची? कशी झाली हिम्मत? चाचली तू तर. हे मस्ती केली, नको जाऊ. मला धोका दिलास तू. कोण आहे ती पोर? लग्न जमवलं तिच्याशी तू? एक जाऊ दे, लग्न तू घरचं नव्हतं ऐकत, ते बाला लग्न करून दिलाय. मला पण नाही ती पटत ना, तिला पण मी पटत नाही, तरी मग माझं लग्न जमवून दिला. मी तरी काय करू तू सांग आता? काय ना काय कारण सोडून दे, शपथ दे. लग्न झालं मग? नाव होणार लग्न, नाव होणार लग्न. काय बोलला तुम्ही इथं? काय करता तुम्ही? तुम्ही कसे काय इथे? ताई, ताई, ताई माझी बहीण. आताच भाऊबीज झाला, मी तिला भेटलो. याच्याशी लग्न होणार आहे माझ्या बहिणीचा. चला तुम्ही घरी. साथ देतो तुला, साथ दे मला, साथ देतो तुला, साथ दे मला. जर घरच्यांनी परमिशन नाही दिली तर पळून घेऊन जाईन तुला. त्या बाहेर लफडा झाले एका पोरी सोबत, मी बघितला त्याला. हो तुमचा बाजूला पहिला आमच्या पोरीचा बघू काय येतो. आम्ही आता पोर देऊ शकत नाही. हॅलो, हॅलो साई, मला तुला एक बोलायचं आहे. तुझं लग्न जमलंय ना, तिच्याशीच लग्न कर. पत्रिका वगैरे छापल्यात ना, कर तिच्याशी. एन्जॉय युअर लाईफ
आणि जमलेली बायको तुलाच ठेवती, माझ्यावर कधी येऊ नकोस. जमीन पाहिजे, लय पैसे आहे तुमच्या जवळ, मला पैसेवाली पोर पाहिजे, मला पैसेवाली पोरी नाही पडत. आमचं असं होतं ना, माहित पण होत. तुझ्यासाठी मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप केला, आता तरी मला होवलशील का? ए खरच? ठीक आहे ठीक आहे, चालेल. आय लव्ह यू टू. हां चल बाय. हां पण पुढच्या महिन्यात लग्न करू, नक्कीच करू. चालेल, पतिका बितिकांचा मीच बघतो, सगळा मीच करतो. हां ठीक आहे चल बाय. घरचे परमिशन नाही दिले तर आपण पळून जाऊ, पण लग्न करूच. नको पहिली ना नको दुसरी, भेटली मला आता तिसरी. खर्च लागला करा तरी चालत, पण आपल्या दोन घरांच्या ती कोण नको. आमचा बाबा पण पका कहीच आहे, 4 दिवस झाले आंघोळ नाही केली, 4 दिवस असा ब्रश फिरत होता ब्रश.